नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे जानकारी जॉब की यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण इथे बघणार आहोत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या द्वारा जी काही भरती होणार आहे किंवा जी परीक्षा होणार आहे त्या संदर्भात। तर इथे आपण पाहू शकता की महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे किंवा ज्याला आपण MPSC म्हणतो, तर याद्वारे इथे नागरी सेवा रिलेटेड जी परीक्षा होणार आहे, तर या रिलेटेड नागरी सेवा परीक्षे रिलेटेड ही जाहिरात आहे। तर यासाठी गॅजेटेड सिव्हिल सर्व्हिसेस कॉमन प्रिलिम एक्झाम होणार आहे, तर त्या संदर्भात 274 इतकी पदे आहेत यासाठी। तर इथे जर बघितलं आपण ॲप्लिकेशन फी किंवा अर्ज शुल्क जे आहेत, तर खुल्या प्रवर्गासाठी 544 रुपये इतकी इथे फीज असणार आहे। इतर जे काही विद्यार्थी असतील तर त्यासाठी 344 इतकी फीज असेल, आणि ही जी फीज असणार आहे तर याचं पेमेंट जे आपल्याला करायचं आहे तर त्यासाठी आपण डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा आपण बँक चलन थ्रू सुद्धा इथे पेमेंट करू शकता। तर इथे महत्त्वाच्या तारखा दिलेल्या आहेत, तर ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करण्याची प्रोसेस किंवा ऑनलाईन पेमेंटची जी काही प्रोसेस आहे तर ही 5 जानेवारी 2024 पासून सुरू होणार आहे, आणि जी लास्ट डेट किंवा अंतिम दिनांक आहे या संदर्भात तर ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट किंवा पेमेंट करण्यासाठी तर ही असणार आहे 24 जानेवारी 2024। तर यासाठी जी काही एक्झाम असेल प्रिलिम एक्झाम, तर ती साधारणपणे 28 एप्रिल 2024 रोजी असेल। त्यानंतर जी मेन किंवा मुख्य परीक्षा जी असणार आहे तर ती 14 ते 16 डिसेंबर 2024 या दरम्यान असेल। तर त्या व्यतिरिक्त महाराष्ट्र आर्किटेक्चरल इंजिनिअरिंग सर्व्हिस आणि महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिस मेन एक्झाम किंवा मुख्य परीक्षा या असतील 23 नोव्हेंबर व 28 ते 31 डिसेंबर 2024 दरम्यान। तर इथे या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये मुख्य परीक्षा असतील, तर प्रिलिम परीक्षा जी आहे तर ती साधारण एप्रिल महिन्याच्या शेवटी असणार आहे। तर इथे जर एज लिमिट बघितली, वयाची अट जर बघितली, तर कमीत कमी 18 वर्षे पूर्ण असावं वय आणि 38 वर्षापेक्षा कमी असावं। तर यासाठी जी काही वयाची शिथिलता किंवा एज रिलॅक्सेशन जे म्हणतो तर ते नियमानुसार असेल। क्वालिफिकेशन किंवा अर्हता काय असावी, तर स्टेट सर्व्हिस एक्झामिनेशनसाठी इथे CA किंवा ICWA तसेच कोणतीही डिग्री किंवा इंजिनिअरिंग डिग्री किंवा पदव्युत्तर पदवी कोणतीही असणं गरजेचं आहे। सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झामसाठी सिव्हिल इंजिनिअरिंग डिग्री असणं गरजेचं आहे, तसेच महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिस एक्झामिनेशनसाठी डिग्री किंवा इंजिनिअरिंग डिग्री म्हटलेलं आहे। तर इथे डिटेल्ड वॅकन्सीज दिलेल्या आहेत, तर जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट या डिपार्टमेंटमध्ये स्टेट सर्व्हिसेस ग्रुप ए आणि ग्रुप बी मध्ये 205 इतकी पदे रिक्त आहेत। त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन, तर ही मृदु व जलसंधारण डिपार्टमेंट आहे किंवा खातं आहे, तर यामध्ये महाराष्ट्र सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ग्रुप ए आणि ग्रुप बी साठी 26 पदे आहेत, आणि जे लास्ट डिपार्टमेंट आहे रेव्हेन्यू अँड फॉरेस्ट डिपार्टमेंट, तर महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिस ग्रुप ए अँड ग्रुप बी, तर यामध्ये 43 इतकी पदे असणार आहेत। तर जर इथे लिंक आपण बघितलं तर लक्षात येईल की ही जी पहिली लिंक इथे दिलेली आहे तर यावरती आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करू शकता, आणि त्यासाठी जे काही प्रोसेस आहे तर ती 5 जानेवारी 2024 पासून सुरू होईल। जी इथे ऑफिशियल वेबसाईट आहे तर ती इथे दिलेली आहे MPSC.gov.in, किंवा या रिलेटेड जर ऑफिशियल वेबसाईट जर तुम्हाला बघायची असेल, सॉरी ऑफिशियल नोटिफिकेशन, तर इथे या लिंकवरती आपण विजिट करू शकता। अशाच जॉब अपडेटसाठी चॅनलसोबत जुळून रहा व आपल्या मित्रांनाही शेअर करा। धन्यवाद।